अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। आपल्या राज्याचंच नाही पण देशामध्ये सगळ्यात मोठं ज्या ग्रामीण महिलांचं प्रदर्शन भरतो त्यापैकी एक हे महालक्ष्मी सरस आहे आणि यावर्षी आपलं 17वा वर्ष आहे महालक्ष्मी सरसचं। 511 स्टॉल्स दरवर्षीप्रमाणे इथे आहेत, त्यामध्ये प्रत्येक आपल्या जिल्ह्यातून ज्या ग्रामीण महिलांच्या गट आहेत त्याचे प्रतिनिधी असणार आहे आणि ह्या व्यतिरिक्त राज्यात आपल्या इतर राज्यातून 28 जे आपल्या देशभराचे राज्य त्यातले जे गट आहेत ते पण येणार आहे इथे। तर एकूण म्हणजे जर आपण म्हटलं तर हँडीक्राफ्ट्स असेल, जे कला असेल, हस्तोद्योग आहेत, त्यानंतर खाद्यपदार्थ आहेत, अशा विविध प्रकारचे कला वस्तू आहेत, दागिने आहेत, चप्पल आहेत, बॅग आहेत। तर जर आपण पाहिलं तर हेड टू टो जे आपण म्हणतो अशा प्रकारचं जे सगळ्या वस्तू ज्या घरासाठी कुटुंबासाठी महिला असो किंवा पुरुष कोणालाही लागतं घरामध्ये अशा प्रकारे हे प्रदर्शनामध्ये आपल्याला मिळतं। आणि विशेषतः हे महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे, तर जे कोणी इथे महिला आलेली आहे आणि जे कोणी इथे येतात आपला कलाकृती सादर करण्यासाठी किंवा विकण्यासाठी ते स्वतः त्यांनी बनवलेले आहेत त्यांच्या हातातून। विशेषतः आपल्याकडे धान्य जे येतं बरंच ऑर्गॅनिक नसलं तरी त्याच्यामध्ये कमी रेसिड्यू आहे, म्हणजे केमिकल लेस केमिकल फ्री म्हटलं तरी चालेल किंवा लेस रेसिड्यू म्हटलं तरी चालेल। तर विविध प्रकारचे धान्य आहेत, तांदूळ आहेत, डाळी विविध प्रकारचे, अकोलाचं काळा तांदूळ असतो ते खूप फेमस आहे, चंद्रपूरला इतर ठिकाणी मिळतं। तर अशा प्रकारे विविध जे कडधान्य धान्य आहेत ते सगळं मिळणार आहे आणि ह्या व्यतिरिक्त सगळ्यासाठी जे वाढ बघतात विशेषतः खाद्यपदार्थांचं, तर ते जे आपलं फूड कोर्ट आहे, फूड पॅराडाईज ज्याला आम्ही ह्यावर्षी नेमलेलं आहे, कारण इथे असं स्वर्गासारखं जेवण आपल्याला इथे खूप चांगलं चवदार रुचकर जेवण मिळतं आणि महिला जे आपल्या प्रेमाने बनवून आपल्याला देतात त्याचं जे आनंद आपल्याला मिळतं ते खूप चांगलं आहे। तर अशा प्रकारे महालक्ष्मी सरसचं 17वं वर्ष आहे आणि मला अशी आशा आत्तापर्यंत खूप चांगला प्रतिसाद मिळाला। मागच्या वर्षी आपल्याला 12 कोटीपर्यंत आपल्याला ह्यातनं उलाढाल मिळालेला आहे, तर ह्यावर्षी मला अशी इच्छा आहे की कमीत कमी 20 कोटीपर्यंत तरी लोकांनी ह्याला प्रतिसाद द्यावा, कारण अधिक कमी चांगल्या सोयीसुविधाने विशेषतः सगळ्यांसाठी ज्या टॉयलेट्स, मागच्या वर्षी असे लोकांचं म्हणणं होतं की इथे आपण दिवसभर राहिलो तर टॉयलेट्सची सुविधा वगैरे चांगली नसते, तर ह्यावर्षी आम्ही प्रयत्न केला की लोकांना आपल्या नॅचरल नीडसाठी तरी म्हणजे सरसला आले सकाळ ते संध्याकाळ असलं तर चांगलं टॉयलेट तरी किमान त्यांना द्यावं, तर तशा प्रकारे चांगली सुविधा आम्ही केलेली। संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम असणार आहे, 25 तारखेला कैलाश खेरचा कार्यक्रम आहे आणि 22 तारखेला सुरेश वाडकरजींचा कार्यक्रम आहे। इतरही काही असे चांगले प्रोग्राम आपण सादर करणार आहोत। तर हे सगळं आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी आणि महाराष्ट्राने बनवलेला जे पदार्थ त्याच्यासाठी आहे, चांगला प्रतिसाद मिळावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आमचं पूर्ण जो ऑफिस आहे ऑलमोस्ट 50-60 लोकांचं आमचं इथलं स्टाफ आहे, पण ह्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधी आमच्याकडे येतात। तर साधारणतः एका म्हणजे आम्ही 3 दिवसाचं ड्युटी त्यांना लावतो, तर साधारणतः जिल्ह्यातून येणार आणि जे प्रत्येक जिल्ह्यातून येणार त्यांच्यासोबत कोऑर्डिनेटर असतं, म्हणजे जो जिल्ह्याचा आलेला आहे गट त्यांच्यासोबत त्यांचा एक कोऑर्डिनेटर असतं, म्हणजे ते 34 झाले। प्लस आम्ही प्रत्येक 3 दिवसाला असं कोऑर्डिनेटर नेमून दिलेलं आहे, म्हणजे त्यांना पण एक्सपोजर असतो, त्यांच्या गावाच्या लोकांना ते घेऊन येतात दाखवायला की महालक्ष्मी सरस काय आहे। प्लस इथे जर तुम्ही पुढच्या वेळेस, सगळ्यांना असं संधी मिळत नाही, जर तुम्ही पुढच्या वर्षी आलात तर कशा प्रकारचे वस्तू मुंबईच्या लोकांना आवडतं तसं एक्सपोजर व्हिजिट पण त्यांचं असतं, म्हणून ते त्यांच्या महिलांना घेऊन येतात प्लस इथे 3 दिवसाची ड्युटी करतात आणि मग हँडओव्हर करून जातात असं। म्हणून तसं जर बघितलं तर ते 3 दिवसाची म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं 34 जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत आणि मार्केटिंग मॅनेजर, म्हणजे तसे 2 असतात आणि महिलांना घेऊन येणारे ब्लॉक कोऑर्डिनेटर असतात। साधारणतः जर आपण पाहिलं तर एका वेळ अबाउट 60 ते 70 लोकं एका दिवशी आमचे स्टाफ असतं मॅनेजमेंटसाठी।
तर ह्यावर्षी ऑफकोर्स चपला तर कोल्हापुरी चप्पल आहेत, माथेरानचे चपला वगैरे असतात. यावर्षी आम्ही असं केलं की काही म्हणजे सरसमध्ये कसं आहे, ॲज पर रूल्स जे गट दोनदा येऊन गेलेले त्यांना आपण पुन्हा संधी देत नाही. पण अशाकडे आपल्याकडे अशा काही गट आहेत ज्या खूप चांगले पदार्थ बनवतात, जसं आपलं कॉपर बॉटल आहे, वारलीचे पेंटिंग आहे, काही तूपचे पदार्थ आहेत, तर ह्यांना आम्ही हॉल ऑफ फेम म्हणून असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ज्यांनी एक विशिष्ट पातळी गाठलेली आहे आणि आता ते हॉल ऑफ फेम म्हणून फेमस झालेले आहे, तर त्यांचा आम्ही वेगळाच एक स्टॉल केला आहे. जसं नागपूरची एक महिला आहे, एक गट आहे, जे खूप चांगल्या शर्ट्स बनवतात. त्यांचा शर्ट खूप फेमस आहे. इनफॅक्ट असं सांगण्यात येतं की ॲरोसुद्धा त्यांच्याकडनं घेतात. म्हणजे ऑफिशियली तर नाही आहे, अनऑफिशियली असं म्हणजे आम्हाला कळलं की ॲरोसुद्धा त्यांच्याकडनं बनवून घेते कधी कधी. तर अशा म्हणजे क्वालिटी ऑफ शर्ट इज व्हेरी गुड. अशा काही ठराविक पदार्थ आम्ही त्या हॉल ऑफ फेममध्ये ठेवलेले आहे. आणि तुम्हाला त्यांच्या दर्जामध्ये आणि इतरांच्या ज्या एस एच जीचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये खूप फरक असेल. म्हणजे विशेषतः आम्हाला म्हणजे खरं इथे ज्या एस एच जी येतात त्या आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेतो, त्यामुळे आपल्याकडे ऑलमोस्ट लाईक 400,000 गट आहेत महाराष्ट्रात, पण इथे खरं तर फक्त 500 येऊ शकतात. तर प्रत्येकाला वाटत असतं की मुंबईमध्ये आल्या तर त्यांना खूप चांगला स्कोप आहे मार्केटिंगचा. सो सगळ्यांना यायची इच्छा असते, पण संधी सगळ्यांना मिळेल असं नाही आहे. त्यातल्या त्यात म्हणजे ऑनलाईन करतो. आता शिकवलेलं आहे की समजा तुम्ही आता कोण बरेचदा काय असतं, महिला त्यांनी त्यांचं स्वतःचं जे काय आहे श्रम त्याच्यामध्ये लावत नाही. तर नॉर्मली कसं असतं की त्यांना असं वाटतं की आम्हीच बनवलेले आहे कुरडाय पापड, आम्ही घरचेच वस्तू आहे, घरात नाही बनवलं. तर त्याच्यामध्ये आता कोणती वस्तू जेव्हा आपण विकतो त्यामध्ये एक लेबर असतो, इलेक्ट्रिसिटीचं कॉस्ट असेल, बाकीच्या ज्या ट्रान्सपोर्ट कॉस्ट असेल, तर आम्ही त्यांना आता असं ट्रेनिंग दिलेलं आहे. आमच्याकडे मायक्रो इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स असतात, ते सांगतात त्यांना की तुम्ही एखादं वस्तू जर आपण बाजारात घेतो तर हे सगळे ॲड ऑन होऊनच होतं. आपली जी किंमत आहे, आपण एखादं साबून घेतलं तरी त्याला सगळं कॉस्ट असतं, म्हणजे त्याच्यात ट्रान्सपोर्टपासून टॅक्सपासून सगळं असतं. इथे ऑफकोर्स ज्यांना करापासून सूट आहे, कारण 40 लाखापर्यंत तर अजून कोणतीही महिला पोचलेली नाही. अशी अशी आमची इच्छा आहे की 40 लाखाच्यापेक्षा जास्त उलाढाल्यांचं व्हावं, पण अजून तरी झालेलं नाही. तर ते हे सगळं कन्सिडर करून त्यांनी माल दर द्यावं, तर ते असं त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. नाही तर बरेचदा महिला काय म्हणतात की एकतर स्टॉल इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे, जाण्यायेण्याचा पण खर्च शासन करत आहे, राहण्याचा खर्च शासन करत आहे, त्यामुळे त्यांना असं काही त्याची फिलिंग नाही आहे. जर हीच वस्तू जर तुम्हाला जाऊन दुसरीकडे जर भाड्याने जागा घ्या, प्रवास करा, इतर कॉस्ट करा, तर त्याची किंमत ऑटोमॅटिकली वाढेल हे त्यांना आम्ही लक्षात आणून देतो. म्हणजे आपण एखादं कोणतीही वस्तू घ्या, जर आपण याच्यामध्ये जाण्यायेण्याचा खर्च लावला, राहण्याचा खर्च लावला, बाकीच्या जे आपल्या कॉस्ट आहेत, तर बेसिकली महिलांना बऱ्याचदा ते माहिती नसतं. कारण त्यांना असं वाटतं शासनाचा खर्च आहे ना, शेवटी हे पूर्ण शासनाचा प्रोग्राम आहे, त्यांना काही तसं खर्च लागत नाही, इन्क्लुडिंग जाण्यायेण्याचं. एव्हरीथिंग इज बोर्न बाय गव्हर्नमेंट. याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 60% 60-40 शेअर आहे याच्यामध्ये. आणि नाबार्डचं पण याच्यामध्ये सपोर्ट आहे आम्हाला, फायनान्शियल सपोर्ट ते आम्हाला देतात. काही वस्तू खूप स्वस्त असतात कम्पेअर टू बाजार, काही वस्तू कारण एक तर ऑर्गॅनिक असतं, हँडपाऊंडेडच्या गोष्टीचं जे आता तुम्ही जर हँडपाऊंडेड राईस घेतलं गोदरेज नेचर्स बाकेट बास्केट वगैरेमध्ये तर 400-350 रुपयाला असतं, पण तेच इथे ॲक्च्युली आपल्याला 200 मिळू शकेल. तर इनफॅक्ट कमी दरात आहे, पण काही गोष्टी असं काही लोकांना वाटतं की जास्त दरात आहे. इट डिपेंड्स. आता आपण समजा नायकीचे शूज घेतले तर 4-5 हजाराचे पण आपण घेतो, तेव्हा आपण काही विचार करत नाही. तेव्हा आपल्या नायकीचं जो एक क्रेज असतो, ॲडिडास आहे, नायकी आहे, कोणतंही ब्रँड आहे, ब्रँड व्हॅल्यू. इथे आपलं महिलांचा श्रमाचं ब्रँड आहे, तर त्याला तेवढा आदर द्यायला पाहिजे की त्यांची जी अस्मिता आहे, त्यांचं जे आहे. दोन नवीन गोष्टी आपण ह्यावेळी करतो की न्यूट्री विला आपण एक सादर करतो आहे. आपण इथे खूप मेहनत घेऊन महिलांना पोषण जे आहे त्यांचं आरोग्य आणि पोषणावर आपण खूप भर दिलेला आहे की त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, पोषण चांगलं व्हावं. आणि त्यांनी ज्वारपासून रागीपासून तयार केलेले वस्तू किंवा अगदी गोंदिया गडचिरोलीमध्ये सीताफळचं जे आहे पल्प करून, सीताफळ पल्पचे ज्या काही गोष्टी आहेत ते तयार केले, तर ते आपण इथे विकणार आहोत त्याच महिला इथे येऊन. तर न्यूट्री विला आपण केलेलं आहे, तर ते अशा ज्या प्रोडक्ट्स जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत ते आपण त्या न्यूट्री विलामध्ये ठेवत आहोत. या व्यतिरिक्त ज्या लाईव्हलीहूड्समध्ये आपलं जे आहे तर मशरूम कल्टिवेशन आहे, आपले मशरूम्स खूप चांगले आहेत, तर ते आपण ॲक्च्युअल डेमो ठेवलेलं आहे तिकडे की मशरूम कसं आहेत. सीड बँक जे आपण पारंपरिक ज्या बियाणे आहेत ते लोकांना मिळायला पाहिजे, त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन तिथे आहे.
आणि बाकी ज्या आपल्या लाईव्हलीहूडचे आमचे सेल आहेत, विशेषतः आम्ही अंडींवर पण खूप भर दिलेला आहे, तर गावठी अंडीसुद्धा तिकडे मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या महिलांनी जे उगवलेले आणि पिकवलेले भाज्या आहेत, ते जे आम्ही जे जेवणाचं ठिकाण आहे तिथे तेच आणून विकणार आहे. म्हणजे पालघरच्या ज्या महिला जे भाजी त्यांचं येऊन वाशीला विकत आहेत, तर रोज ताजी भाजी जी आहे ते महिला आणून इकडे विकणार आहे. किंवा मासेसुद्धा आहेत, म्हणजे मासे आम्ही लोकली खरीदणार नाही, डीप फ्रीझरची आम्ही अरेंजमेंट केलेली आहे. तर महिला जे मासे आणणार आहे किंवा चिकन मटन जे इथे वापर होणार आहे, त्यांनी उत्पादित केलेले हे सगळ्या वस्तू इथे मिळणार. हे ह्या सरसचं विशेष हे आहे की अंडी म्हणो, चिकन म्हणो, फिश म्हणो, भाज्यासुद्धा आपण सगळं लोकली ज्या महिलांनी बनवले तेच आणून विकणार. ऑलमोस्ट लाईक देर आर 511 स्टॉल्स मल्टिप्लाइड बाय 10, सो डायरेक्ट इम्पॅक्ट इज 5000 पीपल. बट इफ यू सी, बिकॉज लाईक वी आर गेटिंग वेजिटेबल्स, वी आर गेटिंग चिकन मटन फ्रॉम लोकल पीपल, सो दिस टाईम आय फील दॅट ऑलमोस्ट, बिकॉज इट्स अ कनेक्टिव्ह थिंग. सो वेन यू डू तूर दाल ऑल्सो, इट्स नॉट दॅट ओनली 10 विमेन आर मेकिंग द तूर दाल, इट इज लाईक ऑल द फार्मर्स कलेक्टिवली वी आर गेटिंग द प्रोडक्ट फ्रॉम अदर फार्मर्स ऑल्सो. सो आय फील दॅट यू नो ॲटलीस्ट 50-60,000 पीपल मोर दॅन दॅट विल बेनिफिट फ्रॉम दिस, बिकॉज इट इज नॉट अ डायरेक्ट मार्केटिंग. सो इफ यू हॅव राईस, इट्स नॉट दॅट एकाच, एव्हरी वन हॅज स्मॉल फील्ड, सो वेन दे ब्रिंग द राईस दे आर गेटिंग द कलेक्टिव्ह राईस विच इज देअर इन मेनी पीपल्स फील्ड्स. म्हणजे मागच्या वर्षी यवतमाळच्या काही महिला होत्या आणि कसं असतं की सारखे सगळ्यांचे मसाले सारखे असतात, काही वस्तू सारखे असतात, आणि काही महिलांना कलाकुशल्य नसतं विकायला. काही लोक म्हणजे बरेचदा असं असतं की कधीकधी महिला बोलू शकत नाही मराठीत, लिहित म्हणजे आता आम्ही त्यांना लिहून पण ठेवतो की हे लिहा तुमचं काय वैशिष्ट्य आहे. तर मागच्या वर्षी असं झालं होतं, आय अग्री विथ यू, तर ते आम्ही त्यांना आता ट्रेनिंग देऊन सांगितलेलं की मुंबईमध्ये क्लायंट कसं मागतो, तर काही विशिष्ट प्रकारचे गोष्टीच मुंबईचे लोक घेतात, तुम्ही तशा प्रकारच्या वस्तू इथे आले आणले नाही तर तुमचं मार्केटिंग म्हणजे साहजिकच कोणी घेणार नाही. म्हणजे विशेषतः ते क्रोशाचे असे काही वस्तू, भेटवस्तू वगैरे आणले, किंवा काही किंवा काही लोक काय करतात की म्हणजे ज्वेलरी खरं तर ते असे असतात की कोणी घेणार नाही. सो मुंबईचं टिपिकल क्राऊड आहे, त्याला सुटेबल आणा म्हणून आम्ही त्यांना वारंवार सांगतो, तर थोडा तरी फरक पडेल असं वाटतं. कारण मागच्या वर्षी नवी मुंबई सरसमध्ये आमच्या कोणते सगळ्या प्रोडक्ट खूप चांगले रिस्पॉन्स होते, म्हणजे आम्ही त्यांना आता विथ कंटिन्युअस, आता आमच्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये DM मार्केटिंग आहे, त्यामुळे आम्हाला थोडासा तरी त्यांना ट्रेन करता आलं की मार्केट काय आहे असं आम्ही करू शकत. पॅकेजिंग आणि प्रॉडक्ट पण म्हणजे ॲक्च्युली मॅडम, कारण प्रॉडक्ट बरोबर नसलं ना तर मग लोक घेत नाही. म्हणजे तुम्हीसुद्धा आणि मीसुद्धा, म्हणजे इफ एक टिपिकल टाईप ऑफ क्लोथ्स आम्ही आपण घालतो किंवा ज्वेलरी आपण अशा गावाकडचं आपण नॉर्मली घालणार नाही, किंवा अशा गावाकडची वस्तू आपण ठेवणार नाही, असे झालर लावलेले वगैरे आपण ते करत नाही ना, तर त्याच्यामुळे ते त्यांना सांगावा लागतो की म्हणजे असं करू नये. तर आम्ही सगळ्या प्रत्येक जिल्ह्याला सांगितलं की तुमच्याकडचे नाविन्यपूर्ण जे प्रोडक्ट आहे, किंवा आता त्यांना बऱ्यापैकी कल्पना आलं आहे की नवीन प्रोडक्ट्स असायला पाहिजे. आपण रिक्वेस्ट केलं होतं, इथून बसेस स्पेशल सोडले होते, नवी मुंबई कमिशनरने पण आमची रिक्वेस्ट मान्य केली होती, BSEने पण रिक्वेस्ट मान्य केली होती, सायन आणि दादरवरनं आपले आणि बँड्रावरनं त्यांनी आपल्याला स्पेशल बसेस ठेवले होते BKCपर्यंत येण्याचं, तसं आम्ही ह्यावर्षी पण रिक्वेस्ट केलं आहे. तर तेवढी तरी आम्ही सोय करून देतो की स्टेशनवरनं आपल्याला BSEचे बसेस येऊ शकतात. आता समजा नांदेड जिल्हा आहे तर ते नांदेडमध्ये तालुके जे असतात, तर आम्ही 511 स्टॉल आहे, तसे डिपेंडिंग ऑन तालुक्याची काय साईज आहे तसे डिवाइड केलेले आहेत. कोटा म्हणजे तेच, आता त्याला तुम्ही कोटा म्हणू शकता. म्हणजे समजा आता धुळे जिल्ह्यात त्याला 4 तालुके आहेत, तर त्याप्रमाणे मग गट डिवाइड केले. काही जिल्ह्यांमध्ये 15 तालुके आहेत, तर सारखे आपण सगळ्यांना देऊ शकत नाही, तालुक्याचं जे नंबर आहे त्याप्रमाणे आपण देतो. आणि सगळं ऑनलाईनच आहे, आमच्याकडे आम्ही कोणतेही निवडत नाही, हे सगळे अधिकार जिल्ह्याला दिलेले आहे आम्ही, कारण जिल्ह्यालाच माहिती की तुमचं पदार्थ कोणतं चांगलं आहे. खरं तर पूर्वी इथे असं होत होतं की इकडून निवडायचे, पण आपण मागील 3 बंद केलं आहे. त्यांनाच सांगतो की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे काय स्ट्रेंथ आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय चांगलं आहे, तर त्यांनाच निवडायला आम्ही सांगितलेले. पण हे सगळं ऑनलाईन असतं, ते ऑनलाईन निवडून इकडे पाठवतात आणि नंतर आम्ही फायनल ते त्यांना गेट पास देतो इथून, तेवढंच काम आहे.